Basics of mechanical engineering subject. We have started to understand syllabus for this subject, yet syllabus is still pending. Okay, it is not confirmed. Just we will discuss the syllabus. ठीक है? Okay, sir. Last session. Okay, sir. Last session 3 COs we have discussed. I hope there should not be any kind of issues. Have you understood what are these 3 COs? Yes, sir. Yes, sir. Okay. So, 4 chapters will be there for first section, section 1, where basics of civil engineering you will be understanding, and in second section, you will be understanding basics of mechanical engineering. See, in first year engineering, mostly all the students, those who are having different branches, different streams, they will be understanding all the subjects. Suppose your branch is CSE, then also you will be understanding basics of mechanical engineering, civil engineering, electrical engineering. Irrespective of your branches, you will be understanding what is the exact role of engineering, because of which all different subjects which are not relevant to your branch or fields, such subjects also you will have, okay, in your syllabus. So let us note it. Samajhte gaye? Hello. Irrespective of your branches, yes, some subjects which are basic subjects as an engineer you will be understanding. So base kaizan manu shaktat tikde ki maji branch computer science and engineering ahe, mechanical cha maja kai sambandh nahi, civil mala shikayachi garaj nahi, asa chalat nahi. Pahilya varshala sagle subjects rahatat. Yetta ka lakshat? Hello. Yes, sir. Yes, sir. सगळे स्टूडेंट जे वेगवेगळ्या ब्रांचचे आहेत ते फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये एकत्रित शिकतात सगळे विषय. अँड सेकंड इयर ऑनवर्ड्स व्हाट विल हॅपन, यू विल बी अंडरस्टँडिंग युअर कोर ब्रांचेस, कोर फील्ड्स. यू विल बी लर्निंग डिफरंट सब्जेक्ट्स ऑफ युअर ओन ब्रांचेस, ओन काय म्हणणार बघा ना, ओन डिपार्टमेंटला गेल्यानंतर तिकडे तुमचे विषय असतील. ओके, येस, ठीक आहे. सो लेट अस अंडरस्टँड सेक्शन 2, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, युनिट नंबर 1, युनिट नंबर 5, पंप्स, कॉम्प्रेसर्स अँड टर्बाईन. सो दिस इज द नेम ऑफ द चॅप्टर, युनिट नेम. त्याच्यामध्ये पंप्स आहे, कॉम्प्रेसर्स आहे अँड टर्बाईन्स आहे. सो आउट ऑफ दीज 3 डिव्हायसेस, इफ दीज 3 डिव्हायसेस वी विल बी कन्सिडरिंग ॲज मेकॅनिकल डिव्हायसेस, सो आउट ऑफ दीज 3 डिव्हायसेस, pumps and compressors are the power consuming devices, whereas turbine is power producing device. Okay, this we have seen in last session. Hello. Yes, sir. Yes, sir. हा, तर युनिट नंबर 5 मध्ये आपण इकडे समजून घेणार आहोत की त्याच्यामध्ये दोन जे आहेत, पंप्स आणि कॉम्प्रेसर्स, हे पॉवर कन्झ्युमिंग डिव्हायसेस आहेत. अँड टर्बाईन्स जे काय आहे, दिस इज द मेकॅनिकल डिव्हाइस विथ विच पॉवर इज जनरेटेड. सो पॉवर इज डेव्हलप्ड ऑर प्रोड्यूस्ड, असं ते डिव्हाइस आहे. तर इकडे आपण दोन प्रकारचे जे काही आहेत सिस्टम्स, पॉवर प्रोड्युसिंग अँड पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेस, तर हे थोडंसं आपण चॅप्टर नंबर 5 मधून शिकणार आहोत. सो इफ यू विल ऑब्झर्व, दिस इज द सिलॅबस. 5.1 म्हणजे पहिला पॉईंट तुमच्या चॅप्टर नंबर 5 मधला पहिला पॉईंट, दॅट फर्स्ट पॉईंट. ॲक्च्युली युनिट नंबर 5 दे डिव्हायडेड इन टू 2 बेसिक पार्ट्स, पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेस अँड पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेस. अशा दोन ह्याच्यामध्ये ते डिवाईड झालं असं समजू आपण. ठीक आहे, मला एक मिनिट द्या. सो दिस इज द फर्स्ट पॉईंट, पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेस, अँड दिस इज द सेकंड पॉईंट ऑफ चॅप्टर नंबर ऑर युनिट नंबर 5, पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेस. सो बेसिकली दिस युनिट नंबर 5 दे डिव्हायडेड इन टू 2 बेसिक पार्ट्स, पॉवर ॲब्सॉर्बिंग अँड पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेस, आउट ऑफ विच फर्स्ट 2, ओके, पंप्स अँड कॉम्प्रेसर्स. ओके, सो दीज आर पॉवर प्रोड्युसिंग, दीज आर पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेस. दुसऱ्या भाषेत आपण त्याला पॉवर कन्झ्युमिंग डिव्हायसेस असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही येते. आणि पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेसमध्ये फक्त एकच डिव्हाइस आहे, ते म्हणजे टर्बाईन. मराठीत त्याला जननित्र असं म्हणतो आपण, जिकडे पॉवर प्रोड्यूस होते, मेकॅनिकल एनर्जी विल बी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. वेअर ॲज इन पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेस व्हॉट हॅपन्स, इलेक्ट्रिकल एनर्जी विल बी कन्व्हर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेस अँड पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेस. काय अडचण? नो सर. हा, तर त्याच्यामध्ये पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेसमध्ये दोन आहेत, पंप्स अँड कॉम्प्रेसर्स. ठीक आहे, मग
पंप्स मध्ये आपण पहिल्यांदा बघूया तिकडे डेफिनेशन ऑफ पंप्स. पंप पंप म्हणजे काय, त्याची डेफिनेशन ठीक आहे. क्लासिफिकेशन, हाऊ पंप्स आर क्लासिफाईड. देन कन्स्ट्रक्शन ऑफ पंप्स, पंप्सच्या आतमध्ये कन्स्ट्रक्शन कसं असतं, त्याचं वर्किंग कसं होणार, ठीक आहे. ऍप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत. रेसिप्रोकेटिंग पंप म्हणजे कसला असतो, त्याच्यामध्ये सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप, डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप, हे दोन टाईपचे पंप आपण ह्या रेसिप्रोकेटिंग पंपच्या अंडर बघणार आहोत. सेंट्रिफ्युगल पंप हा एक टाईप आहे त्या पंपचा. तर असे तीन टाईपचे पंप आपण ह्या पंप्समध्ये बघणार आहोत. काय अडचण? त्याच्यामध्ये डेफिनेशन, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय काय. रेसिप्रोकेटिंग पंप म्हणजे काय आणि सेंट्रिफ्युगल पंप म्हणजे काय. रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये दोन टाईप्स आहेत, सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप अँड डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. हे दोन्ही टाईपचे रेसिप्रोकेटिंग पंप आपण ह्या पंपच्या अंडर बघणार आहोत. आणि सेंट्रिफ्युगल पंप त्याचे काय फायदे आहेत, त्याचे काय ऍप्लिकेशन्स आहेत, ते पण आपण बघणार आहोत. तर हा पहिला पॉईंट असेल आपला 5.1 मधला, जिकडे आपण पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेसमधला पंप्स बघणार. पंप्स म्हणजे थोडक्यात काय आहे की लिक्विड, ठीक आहे. लिक्विड इफ वी वॉन्ट टू लिफ्ट ऑर ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, इन सच केसेस मेकॅनिकल डिव्हाइस इज रिक्वायर्ड, दॅट डिव्हाइस विल हेल्प अस टू लिफ्ट ओके लिक्विड फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल, किंवा वी कॅन ट्रान्सफर लिक्विड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. अशा ठिकाणी अशा ॲप्लिकेशनसाठी आपण पंप वापरणार आहे. त्या मेकॅनिकल डिव्हाइसला आपण काय म्हणतोय, पंप असं म्हणतोय. येतं का लक्षात पंप म्हणजे काय, लिक्विडसाठी, ठीक आहे. लिक्विड, लिक्विड लक्षात घ्या ना, लिक्विड. जर तुम्ही फिजिकल स्टेट जर बघितलं तिकडे फिजिक्समध्ये आपण शिकलो आहे ना, थ्री बेसिक फिजिकल स्टेट्स असतात एखाद्या मॅटरच्या, एखाद्या सबस्टन्सच्या. कुठल्या कुठल्या? सॉलिड, लिक्विड, लिक्विड अँड गॅस. व्हेरी गुड. सॉलिड, लिक्विड अँड गॅस, गॅसेस म्हणून आपण, ठीक आहे. तर इकडे त्याच्यामधलं लिक्विड जर घेतलं, लिक्विड, तर ते लिक्विड जे आहे ते आपण पंपसाठी वापरणार आहोत. म्हणजे लिक्विड जर माझं वर्किंग सबस्टन्स असेल, ठीक आहे. इफ वर्किंग सबस्टन्स इज लिक्विड अँड दॅट लिक्विड इफ यू वॉन्ट टू लिफ्ट फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल, ऑर इफ लिक्विड यू वॉन्ट टू ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, इन सच केसेस मेकॅनिकल डिव्हाइस इज रिक्वायर्ड, दॅट मेकॅनिकल डिव्हाइस इज कॉल्ड ॲज पंप्स. त्याला आपण पंप्स असं म्हणू. काय अडचण? नो सर. हा, तर ते पंप्स त्याच्यामध्ये. मग परत दुसरं जे आहे, पहिलं पंप्स बद्दल समजलं असावं. नेक्स्ट जे आहे ते कॉम्प्रेसर. आता मी कॉम्प्रेसर कडे येतोय, ठीक आहे. दिस इज ऑल्सो, कॉम्प्रेसर इज ऑल्सो पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइस, वेअर व्हॉट विल हॅपन, इलेक्ट्रिकल एनर्जी विल बी कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. हे सुद्धा पंप सारखंच आहे. ओनली व्हॉट हॅपन्स इन कॉम्प्रेसर, इन कॉम्प्रेसर वर्किंग सबस्टन्स विल बी दी गॅस ऑर एअर. येतं का लक्षात? कॉम्प्रेसर जर घेतला इकडे, दिस इज ऑल्सो मेकॅनिकल डिव्हाइस, वेअर व्हॉट विल हॅपन, वर्किंग सबस्टन्स विल बी कन्सिडर्ड ॲज गॅस ऑर एअर. जसं इकडे पंपसाठी आपण लिक्विड म्हणलं, ठीक आहे. पंपसाठी वर्किंग सबस्टन्स जो आपला असणार आहे तो लिक्विड असणार, बट इन केस ऑफ कॉम्प्रेसर आवर वर्किंग सबस्टन्स विल बी एअर ऑर गॅस. हा फरक कळला का पंप आणि कॉम्प्रेसरमध्ये? हॅलो. येस. हा, येस सर. सो व्हॉट, ठीक आहे. हो सर, हळू थोडं सर. सो कन्स्ट्रक्शन हिअर ऑल्सो व्हॉट विल हॅपन, फॉर कॉम्प्रेसर वी विल अंडरस्टँड कन्स्ट्रक्शन अगेन, वर्किंग अँड ऍप्लिकेशन्स ऑफ. हिअर ऑल्सो वी विल फाइंड, ओके, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, रोटरी कॉम्प्रेसर, त्याच्यामध्ये वेन ब्लोअर टाईपचा कॉम्प्रेसर. सो सच टाईप ऑफ कॉम्प्रेसर वी विल अंडरस्टँड देअर कन्स्ट्रक्शन्स, वर्किंग अँड ऍप्लिकेशन्स वी विल लर्न, ओके, अंडरस्टँड फ्रॉम दिस सेकंड पॉईंट वेअर वी विल बी अंडरस्टँडिंग कॉम्प्रेसर्स. ह्याच्यामध्ये काय अडचण? हॅलो. नो सर. नो सर, रेसिप्रोकेटिंग पंप्सचा यूज काय आहे? रेसिप्रोकेटिंग पंप्स किंवा पंप्स इन जनरल, ठीक आहे, इन जनरल. आता फक्त बघू आपण पंप्सचा इन जनरल यूज हा काय आहे, की लिक्विड जे लोअर लेवल कडून हायर लेवल कडे जर न्यायचं असेल तर पंप्स वापरलं जातं, किंवा हॉरिझॉन्टली पण तुम्हाला लिक्विड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला काय लागणार आहे, एक मेकॅनिकल डिव्हाइस लागणार. त्या मेकॅनिकल डिव्हाइसला आपण पंप असं म्हणूया. येतं का लक्षात पंपचं काय? लिक्विडला ट्रान्सफर करणे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लिक्विडला ट्रान्सफर करणे. फॉर एक्झाम्पल, तुमचं पाण्याची टाकी घराच्या वरती असते, बरोबर?
येस सर, मग ते जे लिक्विड आहे ते आपण काय करतोय, बोरवेल असते आपली, बोरवेल, तर ते आपण पंप वापरतो. त्या पंप थ्रू आपण काय करतो, मोटर चालू करतो आणि जे काही जमिनीच्या आतमध्ये असलेलं पाण्याची लेवल आहे ते पाणी आपण काय करतोय, लिफ्ट करून आपल्या टाकीमध्ये भरतो. म्हणजे लिक्विड वी आर येस सर, लिफ्टिंग, लिक्विड विथ द हेल्प ऑफ पंप. इट इज अ मेकॅनिकल डिवाइस. इन दिस मेकॅनिकल डिवाइस व्हॉट हॅपन्स, इलेक्ट्रिकल एनर्जी विल बी कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी अँड लिक्विड वी आर लिफ्टिंग फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल, ऑर इन सम केसेस हॉरिझॉन्टली ऑल्सो वी कॅन मूव लिक्विड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. जिकडे मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, काही तेलाच्या खाण्या असतील, त्या तेलाच्या खाण्यांमध्ये पण जे काही ऑइल आहे ते ऑइल आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर ट्रान्सफर करायचं असेल तर पंप्स वापरतात. समजलं का व्हॉट इज मीन बाय पंप्स? येस सर, हा, सिमिलरली लेट अस ट्राय टू अंडरस्टँड कॉम्प्रेसर्स वेअर वर्किंग सबस्टन्स विल बी दी एअर ऑर गॅस. याच्यामध्ये काय असणार आहे, लिक्विड असणार आहे, बट इन केस ऑफ कॉम्प्रेसर्स व्हॉट हॅपन्स, वर्किंग सबस्टन्स विल बी एअर ऑर गॅस. And while using compressors, we will be understanding its construction, working, applications of compressors. हे आपण बघणार आहोत. समजलं का? येस सर, हा, येस सर. इकडे जर एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर इन केस ऑफ कॉम्प्रेसर्स हाऊ मेनी ऑफ यू हॅव सीन स्प्रे पेंटिंग? स्प्रे पेंटिंग असतं तिकडे, गाड्यांना कलर द्यायचं काम केलं जातं विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेसर्स. सो स्प्रे पेंटिंग इज दी विथ द हेल्प ऑफ स्प्रे पेंटिंग डिवाइस व्हॉट हॅपन्स, देर विल बी टू थिंग्स, ओके, कॉम्प्रेस्ड गॅस अँड दॅट कॉम्प्रे अलॉंग विथ कॉम्प्रेस्ड गॅस यू आर युझिंग पेंट. सो पेंट यू विल बी स्प्रेइंग, ओके, पेंट. सर 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 सिअर विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेसर व्हॉट विल बी डूइंग, इफ यू विल हॅव पेंट, दॅट पेंट will be spraying, okay, on the certain vehicle, and to spray that paint on certain vehicle, what is required? Compressed air is required, and that with the help of compressed air, what we'll be doing, we'll be spraying oil paint on the vehicle, and this is possible with the help of compressed air. So this is the first application with which we can do in spray painting, with which we can paint our vehicle. समझ लगा है? Hello. येस सर, येस सर, येस सो डिफरंट डिफरंट ऍप्लिकेशन ऑल्सो यू कॅन अंडरस्टँड फॉर कॉम्प्रेसर्स. इफ सपोज यू वॉन्ट टू टेक बोर, काय म्हणणार बघा ना, बोरवेल आहे, जमिनीच्या आतमध्ये बोर पाडायची, तिकडे पण मेनी टाइम्स व्हॉट विल हॅपन, कॉम्प्रेस्ड एअर इज यूज विथ विच जी काही माती असते त्या खड्ड्यामध्ये ती माती बाहेर फेकली जाते. बघितलं का कोणी बोर पाडताना जमिनीमध्ये मोठं होल पाडतात आणि परत पाणी लागतं तिकडे, त्याला आपण बोरिंग म्हणतो किंवा बोरवेल म्हणू आपण. हॅलो, ती बोर पाडताना पण काय केलं जातं, कॉम्प्रेस्ड एअर जोरात फेकली जाते तिकडे आणि त्याच्या थ्रू काय होते, त्या जे काही होल असतं त्या होल मधून माती वरती येते. सो कॉम्प्रेस, दीज आर दी ऍप्लिकेशन ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. अजून काय सांगता येईल, कॉम्प्रेस्ड एअर एक्झाम्पल्स ऑफ कॉम्प्रेस्ड एअर वेअर कॉम्प्रेस्ड एअर इज यूज, सपोज व्हेइकल आहे, त्या व्हेइकलच्या टायरमध्ये तुम्हाला टायरच्या ट्यूबमध्ये हवा भरायची. चार चाकी व्हेइकल घ्या, कन्सिडर करा, तिकडे त्या व्हेइकलला टायर असणारे, त्या टायरला ट्यूब असणारे, त्या ट्यूबच्या आतमध्ये तुम्हाला हवा भरायची. तर ती हवा कशी भरली जाते, कॉम्प्रेस्ड एअर कॉम्प्रेसर वापरला जातो तिकडे, धडधड 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 आवाज येतो बघा, आणि तिकडे तुम्ही काय करता, ते ट्यूबमध्ये हवा भरली जाते. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल वेअर व्हॉट विल हॅपन, कॉम्प्रेस्ड एअर विल बी युझिंग, दिस इज द ऍप्लिकेशन, आणि आपल्या त्या ट्यूबमध्ये हवा भरली जाते. आता हे सहजासहजी हवा भरणं शक्य नाही, कारण काय आहे तर ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे वेगळं राहतं आणि त्या ट्यूबमध्ये, ठीक आहे, टायरच्या ट्यूबमध्ये आतमध्ये असलेलं प्रेशर हे थोडंसं कमी राहतं, मग हे शक्य नाही, ठीक आहे. एअर जी बाहेर आहे ती त्या ट्यूबमध्ये जाणं शक्य नाही, त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कॉम्प्रेसर हा डिवाइस लागणार आहे जिकडे ॲटमॉस्फिरिक एअर ही आपल्याला त्या टायरच्या ट्यूबमध्ये आतमध्ये एअर भरण्यासाठी वापरणार आपण. हॅलो, येस सर, येस सर. सो दिस इज दी वन मोर एक्झाम्पल ऑफ कॉम्प्रेसर. समटाइम्स यू कॅन यूज इट विथ द हेल्प ऑफ कॉम्प सी हियर ॲब्रेझिव्ह पार्टिकल्स इफ यू विल बी थ्रोईंग विथ द हेल्प ऑफ
compressed air, sometimes what happens, machining is also possible. Extra unwanted material, if you want to remove, that is possible with the help of compressed air and abrasive particles. So mixture of abrasive particles and compressed air, if will be throwing on particular materials, what happens, unwanted material can be removed. ते पण शक्य आहे तिकडे, म्हणजे मशीनिंगसाठी पण वापरू शकतो. समजा तुम्हाला एखादं मटेरियल कट करायचं, ठीक आहे, एखादा मटेरियल कट करायचं, मेटॅलिक मटेरियल आहे ते कट करायचं, अँड इन इन सच केसेस व्हॉट 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 यू कॅन डू, यू कॅन यूज कॉम्प्रेस्ड एअर अलॉंग विथ ॲब्रेझिव्ह पार्टिकल्स, मिक्सचर ऑफ कॉम्प्रेस्ड एअर एअर अँड ॲब्रेझिव्ह पार्टिकल्स. दीज ॲब्रेझिव्ह पार्टिकल्स अलॉंग विथ कॉम्प्रेस्ड एअर, इफ विल बी फोर्सिंग ऑन द पर्टिक्युलर मटेरियल, देन मटेरियल वी कॅन कट इट अँड वी कॅन मेक मेक इन टू टू पीसेस. दोन तुकड्यामध्ये आपण ते तोडू शकेल. सो दीज आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. समजलं का? येस सर. तर ते कॉम्प्रेसर्स कुठले कुठले आहेत, त्याचे कुठले कुठले टाईप्स आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन काय, ते वर्क कसं करतं, ऍप्लिकेशन्स कुठले कुठले, हे आपण बघणार इकडे. रोटरी कॉम्प्रेसर दॅट विल सी, ओके, व्हेन ब्लोअर, दीज आर दी टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर्स. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर ऑल्सो वी विल सी हिअर. ठीक आहे, तर हे जे दोन आहेत ना, पंप्स आणि कॉम्प्रेसर, दी कॉम्प्रेसर्स, ओके, दीज आर दी पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेस. सो दीज बोथ पॉवर ॲब्सॉर्बिंग डिव्हायसेस ऑर पॉवर कन्झ्युमिंग डिव्हायसेस वी विल अंडरस्टँड फ्रॉम दिस 5.5.1. ह्या पॉईंटमधून आपण हे दोन्ही दोन्ही डिव्हायसेस समजून घेणार. ओके ओके सर. नाव आय विल बी मुव्हिंग टुवर्ड्स 5.2 वेअर वी विल बी अंडरस्टँडिंग पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेस. सो डिव्हायसेस ऑर मेकॅनिकल डिव्हाइस विथ विच वी आर प्रोड्युसिंग पॉवर. सो पॉवर वी आर प्रोड्युसिंग इन द फॉर्म ऑफ सीयर इलेक्ट्रिकल एनर्जी. So mechanical energy will be converted into electrical energy in such cases if we are converting energies. Kutli energy kutlya madhe? Hello? Mechanical energy into electrical energy. Very good. Mechanical energy, if we are trying to convert it into electrical energy, so this is the that device, okay? That device we will call it as power producing device. So example is turbine. त्याला मराठीतनं जननित्र असं म्हणूया आपण, ठीक आहे. टर्बाईन जे काय असतं आहे ना, ते कसं वर्क करतं, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर्किंग कसं आहे, ठीक आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स कुठले कुठले. आणि तीन टाईपचे टर्बाईन्स आपण बघणार आहोत, पेल्टन व्हील टर्बाईन, फ्रान्सिस टर्बाईन अँड कॅपलन टर्बाईन. सो दीज आर दी थ्री टर्बाईन्स विच वी विल अंडरस्टँड देअर कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड ॲप्लिकेशन्स, हे बघणार आपण. थोडक्यात टर्बाईन म्हणजे काय असतं, तर ते मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करून तुमची इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं काम जे कोण करणार, त्या डिव्हाइसला आपण टर्बाईन असं म्हणणार. काय अडचण? नो सर. समजलं का हे? येस सर. येस सर. हा, मग इकडे जर तू इकडे जर थोडस बघितलं, अजून बाकीचे काही कॉलम्स आहेत इकडे 5.1 साठी, म्हणजे हे पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हायसेस मध्ये पंप्स कॉम्प्रेसर ह्यांचं जर वेटेज बघितलं तर 6 मार्क्स आहेत इकडे, 6 मार्क्स. त्याच्यामध्ये 3 तासात हे शिकवण्याचे अर्थ आहेत, म्हणजे टीचरने हे 3 तासात कव्हर करायचं असं युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. आणि हे जे पॉईंट्स आहेत 5.1 मध्ये आलेले, हे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये असेसमेंट जी काही विद्यार्थ्यांची असेल तर ती कशी घ्यायची, तर डेफिनेशन्स विद्यार्थ्यांना यायला पाहिजे, एक्सप्लेनेशन पण यायला पाहिजे विद्यार्थ्यांना. स्टुडंट शुड बी एबल टू डिफाईन व्हॉट इज बीन बाय पंप, व्हॉट इज बीन बाय कॉम्प्रेसर्स. स्टुडंट शुड बी एबल टू क्लासिफाय पंप्स अँड कॉम्प्रेसर्स. स्टुडंट शुड बी एबल टू एक्सप्लेन, ओके, वर्किंग अँड ॲप्लिकेशन्स ऑफ पंप्स अँड कॉम्प्रेसर्स. हे कळले का पॉईंट्स? ब्लूम्स लेवल आहे, ब्लूम्स लेवल. एखादा विषय जर शिकायचा असेल व्यवस्थित तर त्याच्यामध्ये लेवल्स असतात, तर त्या ब्लूम्स लेवल म्हणू आपण त्याला, 6 लेवल्स आहेत. त्याच्यामधल्या त्या 6 लेवल्समधल्या 2 लेवल्स ह्या इकडे वापरायला लागणार आहेत आपल्याला, जर हा 5.1 जर समजून घ्यायचा असेल तर. त्यातली पहिली लेवल म्हणजे रिमेंबरिंग अँड सेकंड इज अंडरस्टँडिंग. सो दीज आर दी टू लेवल्स विथ दीज आर दी टू लेवल्स आणि ह्या लेवल्सला आपण काय म्हणतोय, ब्लूम्स लेवल. तर हा 5.1 समजून घेण्यासाठी आपल्याला 2 लेवल्स वापरणार आहेत आपण, म्हणजे काही गोष्टी आपल्याला रिमेंबर करायला लागणार आहेत, लक्षात ठेवायला लागणार आहेत, आणि काही गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायला लागणार आहेत, म्हणजे समजून घ्यायला लागणार आहेत. तर हा 5.1 पूर्ण जो काही आहे, हा 5.1 हा 5.1 समजून घेण्यासाठी 2 ब्लूम्स लेवल आपण वापरणार आहेत, ते म्हणजे लक्षात ठेवणे आणि समजून घेणे. ह्या दोन्ही गोष्टी जर केल्या तरच हा 5.1 तुम्हाला समजेल. समजलं का हे?
यस म्हणजे सर लक्षात पण ठेवायचं आणि समजून पण घ्यायचं, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अप्लाय करायच्या तिकडे ब्लूम्स लेवल, तरच त्या हे हा पूर्ण पॉईंट तुम्हाला 5.1 समजेल. सिमिलरली टू अंडरस्टँड 5.2 वेअर विल बी अंडरस्टँडिंग पॉवर प्रोड्युसिंग डिव्हायसेस, ह्याचं वेटेज जर बघितलं तर 5 मार्काचं आहे. म्हणजे ह्या तीन तीन जे काही टर्बाईन आहेत, पेल्टन व्हील, फ्रान्सिस टर्बाईन आणि कॅपलान टर्बाईन, आउट ऑफ दीज थ्री टर्बाईन्स डेफिनेटली वन टर्बाईन विल बी आस्ट विच विल बी ऑफ 5 मार्क्स. त्याचं 5 मार्काचं वेटेज असेल फायनल एक्झामला. आणि एका तासामध्ये हे सगळं संपवा असं युनिव्हर्सिटीने सांगितलं. अँड इफ यू विल ऑब्झर्व अगेन असेसमेंट लेवल, सो सेम थिंग तुम्हाला डिफाईन करायला यायला पाहिजे, एक्सप्लेन करायला यायला पाहिजे हे काही पॉईंट्स आहेत, ठीक आहे. आणि इकडे वन्स अगेन ब्लूम्स लेवल इफ यू कन्सिडर, सो रिमेंबरिंग अँड अंडरस्टँडिंग सेम काइंड ऑफ ब्लूम्स लेवल्स यू विल ऑब्झर्व फॉर 5.1. ज्या काय 5.1 होत्या त्याच ब्लूम्स लेवल आहे तिकडे. म्हणजे लक्षात ठेवणे आणि समजून घेणे ह्या गोष्टी थोडक्यात, ह्या पूर्ण चॅप्टरसाठी दोन ब्लूम्स लेवल वापरणार आपण, लक्षात ठेवणे आणि समजून घेणे. समजलं का युनिट नंबर 5? हॅलो सर, यावरती असेल आवाज नाही आला बरं का क्लिअर? हॅलो सर, यावरती टेस्ट केव्हा असेल? यावरती टेस्ट आपला एक चॅप्टर संपल्यानंतर इमिजिएट टेस्ट राहते, आणि दोन चॅप्टर संपल्यानंतर कॉलेजची ISC राहते, ज्याला आपण इन सेमिस्टर एक्झाम म्हणूया, जी 30 मार्काची घेतली जाते. हॅलो, ठीक आहे सर. हां, चॅप्टर संपल्यानंतर आपली टेस्ट राहील. एक दोन दिवसामध्ये आपला सिलेबस फुल अँड फायनल तो पब्लिश होईल वेबसाईटवरती. तोपर्यंत फक्त आपण समजून घेतोय की जर हा सिलेबस प्रपोज्ड आहे, हा जर फायनल झाला तर ह्या गोष्टी असतील, जर ह्याच्यामध्ये काही चेंज झाला तर तो मी सांगेन तुम्हाला. डन सर. ओके, लेट अस गो टू युनिट नंबर 6. कोण काय बोलत नाही, ठीक आहे. यस सर, यस सर. तर ओके, युनिट नंबर 6. ओके, युनिट नंबर 6 आय विल बी रीडिंग. ओके, मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेसेस, दिस इज द नेम ऑफ युनिट नंबर 6. जिकडे नंबर ऑफ आर 6 दिले इकडे, आणि टोटल वेटेज जर बघितलं इकडे तर 13 मार्काचा आहे. मागाशीचा जो चॅप्टर होता, टोटल वेटेज त्याचा 11 मार्काचा आहे. 6 अधिक 5 6 अधिक 5 11. तसं युनिट नंबर 6 त्याचं नाव काय, मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेसेस. त्याचं टोटल नंबर ऑफ आर 6, 3 आणि 3 असे 6, आणि टोटल मार्क्स जे आहे 13, ते म्हणजे 8 आणि 5, ठीक आहे. 8 आणि 5 13 असं वेटेज आहे त्याचं. परत एकदा हा पण इफ यू विल ऑब्झर्व दिस चॅप्टर अगेन, दिस चॅप्टर इज डिवायडेड इन टू टू बेसिक पार्ट्स. त्याचा पहिला पार्ट आपण असा घेऊया, मशीन टूल्स, अँड सेकंड पार्ट इज जॉईनिंग प्रोसेसेस, ठीक आहे. इथे बघा ना, 6.1 मशीन टूल्स आहे, अँड 6.2 जॉईनिंग प्रोसेसेस, मेटल जॉईनिंग प्रोसेसेस. ओके ओके सर. हे ऑलरेडी मी तुम्हाला ऑलरेडी थोडंसं मागच्या सेशनमध्ये सांगितलं, मशीन टूल्स, व्हॉट इज बीन बाय मशनिंग. शॉर्टमध्ये कोण सांगेल व्हॉट इज बीन बाय मशनिंग? अभ्यास नाही करत आहे, अभ्यास करायला पाहिजे, चालू करा अभ्यास. एकदम एक्झाम आल्यानंतर मग परत अवघड होईल. हॅलो, जे काही सेशन्स होतात ते थोडंसं ऐका, समजून घ्या. सांगा. व्हॉट इज मीन बाय मशनिंग? कटिंग मेटल इनटू स्मॉल पीसेस. हा साक्षी, सी हियर, व्हाय वी आर कटिंग द मेटल इनटू स्मॉल पीसेस, बिकॉज अनवॉन्टेड मटेरियल वी वॉन्टेड टू रिमूव. जे नको असलेलं मटेरियल आहे ते आपल्याला काढायचं आहे ते, ठीक आहे. तर ते अनवॉन्टेड मटेरियल इफ वी विल बी रिमूविंग फ्रॉम द मशीन इज अ प्रोसेस इन व्हिच अनवॉन्टेड मटेरियल इज रिमूव्ड. थोडासा आवाज कटतोय ना नेटवर्क मध्ये, थोडस या आहे ना. सो अनवॉन्टेड मटेरियल मशीन सांगा. मशीन इज अ प्रोसेस इन व्हिच द अनवॉन्टेड मटेरियल इज रिमूव्ड. मशीन इज अ प्रोसेस नाहीये, हॅलो हॅलो, मशीनिंग इज द प्रोसेस, ING लावा त्याला. यस, मशीनिंग. हा सांगा. मशीनिंग इज अ प्रोसेस इन विच द अनवॉन्टेड मटेरियल इज रिमूव्ड. व्हेरी गुड, अनवॉन्टेड मटेरियल इज रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ चिप्स. चिप्स म्हणजे काय बघा आहे ना, तिकडे किस म्हणतो आपण मराठीत, किस पडतो आहे ना, तर तो जो काही किस पडतो आहे ना,
तो जो आहे किस पडतो तो आहे ना इन द फॉर्म ऑफ चिप्स म्हणू त्याला आपण, ठीक आहे. मटेरियल, अनवॉन्टेड मटेरियल विल बी रिमूविंग इन द फॉर्म ऑफ चिप्स. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, मशीनिंग. अँड टूल्स, काही टूल्स वापरणार आपण, काही इन्स्ट्रुमेंट्स वापरणार, ठीक आहे. सो टूल्स विच आर हेल्पिंग अस टू डू एन अ मशीनिंग, सो सच टूल्स आर कॉल्ड ॲज मशीन टूल्स. त्याला आपण टूल्स, मशीन टूल्स असं म्हणणार. आणि तिकडे आपण दोन मशीन बघणार आहोत, सेंटर लेथ मशीन अँड ड्रिलिंग मशीन. ह्याच्याबद्दल पण आपण थोडंसं सांगितलं होतं लास्ट सेशनला. त्याच्यामध्ये आपण बेसिक एलिमेंट्स कुठले कुठले असतात त्या लेथ मशीनमध्ये, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, वर्किंग कसं असतं, ती मशीन वर्क कसं करते, कुठले कुठले वेगवेगळे ऑपरेशन्स आपण त्याच्यावरती करू शकतो लेथ मशीनवरती, त्याच्यामध्ये बेसिकली त्यांनी दोन ऑपरेशन सांगितले, टर्निंग आणि फेसिंग. तर हे टर्निंग ऑपरेशन कसं केलं जातं, फेसिंग ऑपरेशन कसं केलं जातं विथ द हेल्प ऑफ सेंटर लेथ मशीन, हे आपण समजून घेणार आहेत ह्या ले सेंटर लेथच्या सेंटर लेथ मशीनच्या द्वारे. हॅलो, येस येस सर. सर ठीक आहे. जिकडे सेंटर लेथ मशीन जर तुम्हाला सांगायचं झालं तर जनरल पर्पज मशीन आहे शॉर्टमध्ये, अँड ड्रिलिंग मशीन इज स्पेसिफिक पर्पज मशीन वेअर सर्टन सिलेंड्रिकल होल्स इफ वी वॉन्ट टू प्रोड्यूस इन इन दी वर्क पीस, सो सिलेंड्रिकल होल्स वी कॅन प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मशीन टूल, दॅट मशीन टूल इज कॉल्ड ॲज अ ड्रिलिंग मशीन. त्याला आपण ड्रिलिंग मशीन असं म्हणणार आहे. ओके, तर इकडे बेसिक एलिमेंट्स परत एकदा आहे ना, त्यास पिलर ड्रिलिंग मशीन म्हणजे ही काही ड्रिलिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये पण बरेच टाईप्स आहेत. त्याच्यामधले आपण पिलर ड्रिलिंग मशीन बघणार, त्याचे बेसिक एलिमेंट्स कुठले, ते वर्किंग कसं करतं, त्याचं ऑपरेशन्स कुठले कुठले केले जातात त्या ड्रिलिंग मशीनवरती, हे सगळं आपण ह्या ड्रिलिंग मशीनच्या द्वारे आपण समजून घेणार. त्याच्यामध्ये मशीन टूल्स हे दोनच आहेत आपल्याकडे, लेथ मशीन आणि ड्रिलिंग मशीन. काय अडचण 6.1 बद्दल? काय अडचण? हा, तर त्याच्या त्याच्यासाठी 3 तास दिलेले आहेत युनिव्हर्सिटीने. 3 तासामध्ये हे मशीन टूल संपवा असं सांगितलं. आणि तिकडे जर तुम्ही असेसमेंट बघितलं, असेसमेंट लेवल, तर विद्यार्थ्यांना तिकडे प्रत्येक पॉईंटचं एक्सप्लेनेशन द्यायला यायला पाहिजे. स्टुडंट शुड बी एबल टू एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय सेंटर लेथ मशीन, बेसिक एलिमेंट्स ऑफ सेंटर लेथ मशीन, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटर लेथ मशीन, वर्किंग ऑफ सेंटर लेथ मशीन, डिफरंट ऑपरेशन्स विच कॅन बी परफॉर्म बाय दी सेंटर लेथ मशीन, हे सगळं एक्सप्लेन करायला विद्यार्थ्यांना यायला पाहिजे. इन दिस वे वी कॅन असेस, म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला तर तो कसा विचारला जाणार, एक्सप्लेन सेंटर लेथ मशीन, इट्स बेसिक एलिमेंट्स, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाईल. येतं का लक्षात? हॅलो, एक्सप्लेनेशन तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला यायला पाहिजे, ठीक आहे. हां, तुम्हाला डायग्राम काढायला यायला पाहिजे, लेथ मशीनची डायग्राम काढायला यायला पाहिजे, ड्रिलिंग मशीनची डायग्राम काढायला यायला पाहिजे, आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे, हे एक्सपेक्टेड आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ब्लूम्स लेवल बघितल्या तर परत एकदा त्याच दोन ब्लूम्स लेवल वापरले गेलेले आहेत इकडे, रिमेंबरिंग अँड अंडरस्टँडिंग. सो दीज आर दी टू बेसिक ब्लूम्स लेवल. इफ थेरॉटिकल पार्ट विदाउट सीयर, वी आर नॉट सॉल्विंग एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम्स, ठीक आहे. इफ यू विल बी सॉल्विंग एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम्स इन पर्टिक्युलर पॉइंट ॲट दॅट टाइम, ब्लूम्स लेवल थोडीशी चेंज होईल. तिकडे ॲप्लाय नावाचं ब्लूम्स लेवल येईल, ॲप्लाय. मग जिकडे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळेस बघू आपण इकडे ब्लूम्स लेवल. पण जिकडे थेरी असेल, थेरॉटिकल पार्ट असेल, तर त्या थेरॉटिकल पार्टमध्ये फक्त दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ते म्हणजे रिमेंबरिंग अँड अंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि समजून घ्यायच्यात. आणि जर तुम्हाला लक्षात ठेवता आलं आणि समजून घेता आलं तर देन यू कॅन एक्सप्लेन, तुम्हाला एक्सप्लेनेशन देता येणार. येतं का लक्षात? हॅलो, येस सर. तर सेम पार्ट आहे इकडे 6.2. इफ यू ऑब्झर्व 6.2, तर इकडे मेटल जॉईनिंग प्रोसेसेस ज्या ऑलरेडी आपण डिस्कस केल्या लास्ट सेशनमध्ये, फक्त मी वाचतो थोडंसं समजून घ्या ना. वेल्डिंग प्रोसेसेस आपण शिकणार, त्याचं डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय वेल्डिंग प्रोसेस, टाईप्स ऑफ वेल्डिंग प्रोसेसेस, त्याच्यामध्ये मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग आहे, स्पॉट वेल्डिंग आहे, ऑक्सिअसिटिलिन वेल्डिंग आहे, गॅस वेल्डिंग आहे, दीज आर दी टाईप्स ऑफ वेल्डिंग्स. हे वेल्डिंग्स आपण डिटेलमध्ये बघणार. सो वेल्डिंग इज दी जॉईनिंग प्रोसेस विथ विच टू सिमिलर मेटल्स कॅन बी जॉईंड विथ इच अदर. दोन वेगळे, दोन सेम, ठीक आहे, दोन सेम मटेरियल, ते पण मेटॅलिक मटेरियल, इफ यू वॉन्ट टू जॉईन विथ इच अदर, देन इन दॅट केस वेल्डिंग प्रोसेस वी आर युझिंग. हॅलो का लक्षात? हॅलो, येस सर. आणि आपण थोडक्या तोंडओळख करणार आहोत, इंट्रोडक्शन बघणार आपण, ब्रेझिंग अँड सोल्डरिंग, आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे.
त्याच्यामध्ये डिफरन्स आहे सर ब्रेझिंग ब्रेझिंग आणि मध्ये डिफरंट मेटल्स जॉईन करतात. व्हेरी गुड. लास्ट टाइमला आपण सांगितलं ब्रेझिंग म्हणजे प्रोसेस इन व्हिच टू डिफरंट ऑर टू डिसिमिलर मेटल्स इफ यू वॉन्ट टू जॉईन विथ इच अदर इन दॅट केस ब्रेझिंग इज द प्रोसेस विच विल हेल्प अस टू जॉईन टू डिफरंट ऑर डिसिमिलर मेटल्स विथ इच अदर. त्या प्रोसेसला आपण ब्रेझिंग असं म्हणणार. ओके येस सर. अँड सोल्डरिंग इज द येस सर. प्रोसेस. ओके सोल्डरिंग इज द प्रोसेस वेअर इलेक्ट्रॉनिक्स इन इलेक्ट्रॉनिक्स इफ सपोज यू विल बी डीलिंग विथ इंटिग्रेटेड सर्किट्स लाईक रेजिस्टर्स ट्रान्झिस्टर्स डायोड्स वगैरे जे काही छोटे छोटे एलिमेंट्स असतात इलेक्ट्रॉनिक्सचे इफ यू वॉन्ट टू जॉईन विथ वायर्स इन दॅट केस सच मेक सच इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स इफ यू वॉन्ट टू जॉईन विथ वायर देन सोल्डरिंग इज द प्रोसेस विच विल हेल्प यू ऑर हेल्प अस टू जॉईन इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स विथ सर्टन स्पेसिफिक वायर्स टू फॉर्म इलेक्ट्रॉनिक सर्किट. इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर्म करण्यासाठी आपल्याला सोल्डरिंग ही जी काही प्रोसेस आहे जिकडे जॉईनिंग प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण वापरणार आणि ह्याच्यामध्ये फरक काय तो आपण डिटेलमध्ये बघणार ह्या पॉईंटमध्ये. समजलं का? येस सर. हां मी ह्याचं मार्कांचं वेटेज जर बघितलं तर जॉईनिंग प्रोसेसला वेटेज 8 मार्क दिलेलं इकडे 3 तासामध्ये संपवा असं म्हणलं. परत एकदा तुम्हाला विद्यार्थ्यांना काय यायला पाहिजे एक्सप्लेन करता यायला पाहिजे हे सगळं आणि वेल्डिंग म्हणजे काय ब्रेझिंग म्हणजे काय सोल्डरिंग म्हणजे काय त्याचे डेफिनेशन्स मॅन्युअल मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग स्पॉट वेल्डिंग ऑक्सिअसिटिलिन वेल्डिंग ह्याच्यामध्ये फरक काय आहे हे सगळं सांगता यायला पाहिजे हे सगळं एक्सप्लेन करायला यायला पाहिजे. दिस इज दी असेसमेंट लेवल अँड वन्स अगेन ब्लूम्स लेवल इफ यू विल कन्सिडर इफ यू विल ऑब्झर्व सो दीज टू पॉईंट्स यू शूड कन्सिडर दीज टू लेवल्स विथ विच वी कॅन अंडरस्टँड 6.2. त्याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवणे परत एकदा रिपीट आहे ठीक आहे लक्षात ठेवणे रिमेंबरिंग अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे ह्या दोन गोष्टी केल्या तर यू कॅन एक्सप्लेन 6.2 व्हेरी इझिली. आलं का लक्षात? येस सर. येस सर. तर 6. युनिट नंबर 6 मला वाटतं काय अडचण नसावी. मी पुढे जातोय युनिट नंबर 7 ठीक आहे युनिट सेकंड लास्ट युनिट म्हणून आपण ह्याला पॉवर ट्रान्समिशन सिस्टम. किती वेळ राहिला आपल्याकडे? मला वाटतं 5 मिनिटं आहेत अजून बरोबर. तर युनिट नंबर 7 नाव ही लेट अस अंडरस्टँड युनिट नंबर 7. सो नेम ऑफ युनिट इज पॉवर ट्रान्समिशन सिस्टम्स. सो पॉवर ऑलरेडी वी हॅव अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय पॉवर. हॅलो कॅपॅसिटी टू डू वर्क नाही म्हणायचं ठीक आहे कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे एनर्जी बरोबर का. हॅलो कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे एनर्जी माझ्याकडे एवढी एनर्जी आहे म्हणजे मी हे काम करू शकतो एवढी माझ्याकडे कॅपॅसिटी आहे मी हे काम करू शकतो म्हणजे ती एनर्जी झाली ठीक आहे. कॅपॅसिटी टू डू वर्क इज नथिंग बट एनर्जी but power means what energy with respect to time if this ratio we will be considering this is called as power. hello okay sir. work baka hai na work upon time energy upon time work upon time heat upon time so such kind of ratios if we will be considering these ratios are considered as power and if power we need to transfer from one place to another place in such cases we should have a system that system is called as transmission system. tela apan power transmission system asa manu mhanje power eka thikana hor eka thikana hun dusrya thikani jar aplyala transfer karayche asel tar ti karnyasathi power transmission systems lagtat. hello ka lakshat? hello yes sir. हा तर ह्याचा जो काही पार्ट आहे ना ते पुढच्या पुढच्या सेशन मध्ये घेऊया. आपल्याला कधी पण बाहेर फेकलं जाईल झूम कडून. तर जे काय आपण पार्ट बघितला ह्याच्यामध्ये काय अडचण आतापर्यंत? फक्त आपण चर्चा करतो इकडे ठीक आहे. जस्ट वी आर डिस्कसिंग व्हॉट काइंड ऑफ सिलेबस वी विल बी अंडरस्टँडिंग फ्रॉम दिस बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ह्या बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कुठला कुठले चॅप्टर्स आहेत कुठले कुठले पॉईंट्स आहेत हे फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण इकडे. सिलेबस फायनल झाल्यानंतर हा आपल्याला सिलेबस लिहून घ्यावा लागेल तो आपण लिहून घेऊ नंतर ठीक आहे. फक्त आता समजून घेतोय आपण ठीक आहे.
सगळ्यांनी सगळ्यांनी सुरुवातीला सगळ्यांनी रोल नंबर्स मेंशन केले का बघा, है ना, चॅट बॉक्स मध्ये। ओके,